नमस्कार, आजच्या बातमीपत्रात मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. चला तर नजर टाकूया हेडलाईन्स वर. ठाण्यात 100 ज्येष्ठांना ड्राईव्ह इन अंतर्गत लसीकरणाचा दुसरा डोस. अंबरनाथ बदलापुरात रुग्णसंख्या आटोक्यात. उल्हासनगर मध्ये देखील रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा. मुंबई तादळले तब्बल 111 म्युकर मायकोसिसचे रुग्ण. राज्य सरकारचा मोठा निर्णय. राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला तूर्तास स्थगिती. ठाण्यात लहान मुलांसाठी 100 खाट्यांचे कोविड कक्ष. एकीकडे लसीकरण केंद्रावर मोठ्या खाटात उद्घाटने करतात तर लसीकरण केंद्रावरती तो ठणठणार. तुटवडा कायम आणि गर्दी. महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला. ठाकरे सरकारकडून निर्बंध जाहीर. राज्यात कोरोनाचा विळखा. कडक निर्बंध 1 जून पर्यंत लागू राहणार. छोटे व्यावसायिकांचे शासनाला सागरे. कडक निर्बंधांना आता मुदत वाढ नको. मुंबईत बेडसाठी पैसे देण्याची गरज नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. पीएमसीचे आवाहन. आता पाहूया सविस्तर उत्तर. ठाण्यात 100 ज्येष्ठांना ड्राईव्ह इन अंतर्गत लसीकरणाचा दुसरा डोस. ठाण्यात विवियाना मॉलच्या पार्किंगमध्ये ड्राईव्ह इन सुविधेअंतर्गत महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत नोंदणी केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बुधवारी लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. या सुविधेअंतर्गत रोज नोंदणी केलेल्या 100 ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ दुसरा डोस देण्यात येणार आहे. हे लसीकरण दुपारी 2 ते 5 या वेळेत करण्यात येणार आहे. ही सुविधा 60 वर्षांवरील नागरिकांसाठीच असून लसीकरणाची ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून फक्त दुसरा डोसच या केंद्रावर घेता येणार आहे. तसेच लसीकरणाला येताना सोबत चालक आणि आणखीन एक काळजीवाहक म्हणून एक व्यक्ती सोबत आणणे आवश्यक आहे. अंबरनाथ बदलापुरात रुग्णसंख्या आटोक्यात. उल्हासनगर मध्ये देखील रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलासा. गेल्या काही दिवसांपासून चौथी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येचा उतरता आलेख पाहायला मिळाला आहे. गेल्या 4 ते 5 दिवसात नव्या आढळणाऱ्या रुग्णांची संख्या 100 आत आहे तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसून आले आहे. शेजारच्या उल्हासनगर शहरातील कोरोना रुग्णसंख्याही गेल्या काही दिवसांपासून 100 खाली असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची तिन्ही शहरातील संख्याही मर्यादित आहे. तब्बल 111 म्युकर मायकोसिसचे रुग्ण. देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक असून आता कोरोना बाधितांवर म्युकर मायकोसिस या आजाराची टांगती तलवार निर्माण झाली आहे. कोरोनातून वाचले तरी हा आजार रुग्णांसाठी घातक ठरत असून या आजाराचा राज्यात पहिला बळी गेल्याचे वृत्त ताजे असतानाच या आजाराचे 111 रुग्ण मुंबईत आढळल्याची माहिती मिळत आहे. राज्यात 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला तूर्तास स्थगिती. कॅबिनेटच्या बैठकीत 18 ते 44 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्तास स्थगिती देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. सध्या 45 वर्षांच्या वरच्या नागरिकांचं लसीकरण करणं गरजेचे असल्याने खरेदी केलेल्या लसी त्यांच्या दुसऱ्या डोससाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. जर दुसरा डोस वेळेत घेतला नाही तर पहिल्या डोसचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आता सर्वात आधी 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण आधी पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे 18 वर्षांवरील नागरिकांनी पहिल्या डोसची अपेक्षा करू नये असेही त्यांनी सांगितले. लसीच्या उपलब्धतेनुसार पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाण्यात लहान मुलांसाठी 100 खाट्यांचे कोविड कक्ष. महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी बुधवारी ठाणे ग्लोबल हॉस्पिटलला भेट देऊन तेथील मृत्यू दर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना करून आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले. तसेच तिसऱ्या लाटेत लहान मुलांसाठी 100 खाटांचा स्वतंत्र कक्ष निर्माण करून तज्ज्ञ डॉक्टर नेमणे, आवश्यक असलेल्या औषधांची खरेदी करणे, ऑक्सिजनच्या पुरवठ्याची तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या. या ठिकाणी 100 बेडची व्यवस्था करण्यात येत असून त्यामध्ये 3 ते 18 वयोगटातील मुलांचे नियोजन केले जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे लसीकरण केंद्रावर मोठ्या खाटात उद्घाटन.
उद्घाटने करतात तर लसीकरण केंद्रावरतीच तो ठणठणार, तुटवडा कायम आणि गर्दी। कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा कायम राहिल्याने बुधवारीही मुंबईतील बहुतांश लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली। मात्र नेहमीप्रमाणे याबाबत नागरिकांना कोणतीही कल्पना देण्यात न आल्याने या केंद्रावर पहाटेपासून नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या। या सर्व नागरिकांना दुपारपर्यंत थांबून देखील लसीशिवाय परतावे लागले। एकीकडे हा गोंधळ सुरू असताना महापालिका क्षेत्रातील अनेक प्रभागांमध्ये नवीन लसीकरण केंद्राच्या उद्घाटनाचे ढोल बडवले जात होते। लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला, ठाकरे सरकार कडून निर्बंध जाहीर। कोरोनाचं संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्याने ठाकरे सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना या संबंधी मुख्यमंत्री निर्णय घेत अधिकृत जाहीर करतील अशी माहिती दिली होती। त्याप्रमाणे 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली। ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने सध्या लागू असलेले कठोर निर्बंध 31 मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। राज्यात कोरोनाचा विळखा, कडक निर्बंध 1 जून पर्यंत लागू राहणार। महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत 1 जून पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे। त्याबद्दलचं परिपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे। आता ब्रेक द चेन चे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असेल। महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आणि म्युकर मायकोसिसचे वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे। छोटे व्यावसायिकांचे शासनाला सागरे, कडक निर्बंधांना आता मुदत वाढवली। राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून कडक निर्बंधांच्या नावाखाली करण्यात आलेली टाळेबंदी पुढे वाढवण्यात येऊ नये असे साकडे महामुंबईतील छोट्या व्यावसायिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातले आहे। गेल्या वर्षीच्या कडक टाळेबंदीनंतर आता पुन्हा गेली 1 महिना टाळेबंदी आहे। टाळेबंदी असली तरी घर भाडे, विद्युत बिल, मालमत्ता कर, वेतन, देखभाल खर्च बंद नाही, त्यामुळे सर्व काळजी घेऊन व्यवसाय करू अशी विनंती व्यावसायिकांनी केली आहे। समाज माध्यमावर यासाठी एक मोहीम सुरू करण्यात आली असून सर्व छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी राज्य शासनाला साकडे घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे। मुंबईत बेडसाठी पैसे देण्याची गरज नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, बीएमसीचे आवाहन। बीएमसीने नागरिकांना नम्र विनंती केली की बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये सध्या पुरेशा प्रमाणात बेड उपलब्ध आहेत। त्याचे वितरण अत्यंत पारदर्शक पद्धतीने नियंत्रण कक्षाद्वारे केले जात आहे। याविषयीची सर्व माहिती संबंधित संगणकीय प्रणालीच्या डॅशबोर्डावर उपलब्ध आहे। ही नियमितपणे अद्ययावत होत असते तरी नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये। तसेच बेडची विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची तत्काळ माहिती पोलिसांना किंवा महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला द्यावी। बातमीपत्रात वेळ झाली आहे, इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। धन्यवाद।